मिरज तालुक्यातील खटाव येथे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मेंढ्याच्या शर्यत घेण्यात आल्या. मिरज तालुक्यातील खटाव गावात दीपावली दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मेंढ्याची शर्यत लावण्यात येते. आपल्या कुलदैवत बिरोबा मंदिराभोवती मेंढ्याची वेढा काढून शर्यतीचे आयोजन केले जाते. यामध्ये गावातील मेंढपाळ माळापा गावडे, विठ्ठल गावडे, अण्णापा गावडे, बाळापा गावडे या 4 ते 5 मेंढ्याची शर्यत लावण्यात येते. ही 100 वर्षापासून परंपरा असल्याचे अण्णापा गावडे यांनी माहिती दिली. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मेंढ्यांना कलर लावणे, त्यांना सजवणे आणि आपल्या कुलदैवत असणाऱ्या बिरोबा मंदिराचे दर्शन घेत असतात. एका कळपामध्ये 100 मेंढ्या असतात. त्यानंतर सर्व मेंढ्यांना एकत्रित करून शर्यतीचे आयोजन करण्यात येते. खटाव मधभावी रस्त्यावर शर्यत सोडण्यात येते. प्रथम क्रमांक येणाऱ्या मेंढ्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते. यावेळी खटाव गावातील गावडे समाजातील अनेक लोक उपस्थित होते. यावेळी बिरोबा मंदिर पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंपोस्ट खटाव तालुका जिल्हा सांगली या गावाहून ही परंपरा आधीपासून चाललेले आहे. त्यानंतर कलर लावणे आणि बिरोबा मंदिर वेढा घालणे, त्यानंतर मधबार रस्त्यावरून पळवणे ही फार दिवसापासून परंपरा चालू आहे. त्या हिशोबाने आम्ही दीपावलीच्या शुभमुहूर्तावर पाडव्या दिवशी आम्ही हे शुभ काम दरवर्षी रीतीने करतो.